लक्षवेधी ठरलेल्या केळुस उपसरपंच निवडणुकीत श्री आबा खवणेकर यांची बाजी। केळुस ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत पत्रकार श्री आबा खवणेकर यांचा मोठा विजय। काल पार पडलेल्या केळुस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी श्री आबा खवणेकर आणि श्री कमलाकर वेंगुर्लेकर या दोन सदस्यांनी उपसरपंच पदासाठी आपापले अर्ज भरले होते। 9 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये 1 सदस्यासाठी 6 महिन्यांनी पोटनिवडणूक होणार असल्याने आजची उपसरपंच पदाची निवड 8 सदस्यातून करण्यात आली। यात श्री आबा खवणेकर यांना 5 मते तर विरोधी उमेदवार श्री कमलाकर वेंगुर्लेकर यांना 3 मते मिळाली असून या निवडणुकीत श्री आबा खवणेकर निवडून आले आहेत। अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून येताना श्री आबा खवणेकर यांनी विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करत त्यांचा पराभव केला होता। एका निस्वार्थी निर्भीड सामाजिक कार्यकर्त्याची केळुस गावच्या उपसरपंचपदी निवड झालेल्या केळुस गावातून कोकणचा तडाखा सोशल मीडिया ग्रुप सभासद पत्रकार बांधव साप्ताहिक कोकणचा तडाखा परिवार आणि लोकसंदेश न्यूजचे प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशन आणि श्री खवणेकर यांच्या राज्यभरातील मित्र परिवारातून श्री आबा खवणेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। श्री आबा खवणेकर हे कोकणचा तडाखा या सोशल मीडिया ग्रुपचे सर्वे सर्वा पत्रकार साप्ताहिक कोकणचा तडाखाचे संपादक महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशन चे कोकण विभागीय अध्यक्ष या पदावर कार्यरत असल्याने श्री आबा खवणेकर यांच्या समर्थकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे।